मला माहितीये तू मला कधीही चुकीचा सल्ला देणार नाही, मला कधीही फसवणार नाही, माझ्याशी कधी खोट बोलणार नाही, कधी जाणून बुजून मला दुखवणार नाही, मला खात्री आहे या गोष्टीची. आणि ही गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी आहे. तुमच्यामुळे मी स्थिरावतीये, माणूस म्हणून स्वतःमध्ये चांगले बदल करतीये. तुमच्यामुळे सुलेखाताई, नितीन आणि अशी अनेक चांगली माणसं मला भेटली. मुळात माणसांची चांगली बाजू मला बघायला मिळाली. आशुतोष, प्रेम, लग्न, पुरुषाचा सहवास हे सगळं मागे सोडून मी खूप पुढे आली. हे सगळं काही फारसं महत्वाचं वाटत नाही मला आता. ह्या सगळ्यांनी माझ्या आयुष्यात माझं काही अडत आहे असंही वाटत नाही मला. त्यावेळी तुम्ही निघून गेला असतात किंवा माझ्या वागण्यामुळे माझ्यावर नाराज झाला असतात तर आपल्यात पुढे कधीच मैत्री झाली नसती. कारण प्रामाणिकपणे सांगते, मी आपणून कधीच पुढाकार नसता घेतला. पण तुमच्यासारखा माणूस माझ्या आयुष्यात माझा मित्र म्हणून, सखा म्हणून, साथीदार म्हणून असावा असं मला वाटतं. कदाचित अजूनही मी स्पष्टपणे सांगू शकले नसेन, पण तुम्ही माझ्या आयुष्यातून निघून जाऊ नये असं वाटतं मला. नाही जाणार. तू काय म्हणतेस हे मला नीट कळतंय अरुंधती, अगदी नीट कळतंय. पण मी तुला आधीही हेच म्हणालो होतो आणि आत्ताही मी तेच म्हणेन. मला तुझ्याबरोबर फक्त असायला आवडतं आणि आवडेल. बाकी माझी तुझ्याकडून दुसरी कुठलीही अपेक्षा नाही. दुसरी कुठलीही गोष्ट मी तुझ्यावर कधीही लादणार नाही. तुला जे हवं ते तू मला म्हण. मित्र, सखा, साथीदार काहीही मी आहे. पण अरुंधती, एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की यापुढेही जगाच्या दृष्टीनं अनेकदा आपलं नातं चुकीचं ठरू शकतं. कारण तू म्हणतेस तशी मैत्री एका बाई आणि पुरुषात नसतेच असा लोकांचा समज आहे. त्यामुळे अनेकदा या मैत्रीची परीक्षा बघितली जाईल. लोक बोलतील, तुला जास्त बोलतील. कारण आपल्याकडे बायकांच्या चारित्र्याबद्दल बोलणं हा अनेकांचा छंद असतो. तुझी जास्त परीक्षा बघितली जाईल. त्यावेळेला तू ठाम राहणं गरजेचं आहे. कारण जर तू कमकुवत झालीस तर आपली मैत्री टिकणारच नाही. बाकी माझ्याकडून तुला कधीही कणभरही ऑकवर्ड वाटणार नाही याची खबरदारी मी घेईन. आपला कॉन्शियन्स, आपली सदसद विवेक बुद्धी काय सांगते ते महत्वाचं. बाकी सगळं सोडून दे. फ्रेंड्स, जरा चाललं ना की पाय दुखायला लागतात माझे. कंचन, आता तू थोडा आराम कर. आजी, चहा करू का तुमच्यासाठी? बरं वाटेल. चालेल. ऐक ना, आवीसाठी करू नकोस हा काही, मी आताच त्याला कॉफी दिली. अरे वा, कमाल आहे. आज वारं या दिशेने वाहते. कशी आहे केळकरांची तब्येत आता? बरेच. आता हळूहळू अजून तब्येत सुधारेल त्यांची. हा, आणि आता काय
अरुंधती आहे की त्यांची काळजी घ्यायला. मग काय, भरपूर सेवा करेल ती, होतीलच बरे. फक्त वहिनीच कशाला, आम्ही आहोत. हा आम्ही घेऊ काळजी त्यांची. हो हो, तुम्ही सगळे अधून मधून जात जा. सुलेखा ताई तसं सगळं करणारे आहेत, पण तरीही तुम्ही त्यांना मदत कराच. मी जाणारच आहे, मला त्यांचं घर आणि सुलेखा ताई खूप आवडतात. परीक्षा तोंडावर आली आहे, अभ्यास कर. यश यश, दॅट रिमाइंड्स मी, आपल्या कॉलेजमध्ये जर BA फर्स्ट इयरला परत ऍडमिशन घ्यायची असेल तर काय करावं लागतं, जर खूप वर्षांची गॅप गेली असेल मध्ये तर? किती वर्षांची गॅप आहे आणि कोणाला घ्यायची ऍडमिशन? ईशा, फर्स्ट इयर कशाला आता, तुझं लास्ट इयर आहे, लक्षात आहे ना? दादा माझ्यासाठी नाही रे, आईला तिचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट करायचंय, ती विचारत होती. वाव, आईला? अरे वा, हे तर छानच आहे. कशाला आता हा एक नवीन उद्योग, ग्रॅज्युएशन कम्प्लीट करून काय दिवे लावणार आहे ही? मी तर म्हणते काय गरज काय आहे सगळं करायची, अंडर ग्रॅज्युएट असून सुद्धा उत्तम चाललंय की तिचं. आमचं बघा, MBA केलंय आम्ही, काय करते मी, शेवटी अरुंधतीच्या हाताखालीच काम करत होते. डोकं पाहिजे आणि डिप्लोमॅटिक वागता यायला पाहिजे, शिक्षण असून काही उपयोग नाही. संजना काय आहे ना, तू तुझ्या डोक्याचा आणि शिक्षणाचा वापर नको त्या ठिकाणी केलास ना, म्हणून तुझं असं झालं. अच्छा, आणि म्हणून तू आज घरी आहे आणि आई चांगलं काम करते. अरे पण अरुंधतीला जमणार आहे का हे सगळं? एक तर वयाने स्मरण शक्ती कमी होते, त्यात सतत तिची धावपळ सुरू असते, शिक्षण जमणार आहे का तिला, नापास होईल. कांचन, अगं ती प्रयत्न करते तर करू दे ना तिला. खर तर आपण लग्नानंतर तिला तिचं शिक्षण पूर्ण करू द्यायला हवं होतं, तेव्हा झालं असतं ना, तर आता करावं लागलं नसतं तिला. नाही करू दे, पण कॉलेजमध्येच जाऊन करायला हवं असं नाही अप्पा, करस्पॉन्डन्स सुद्धा करता येईलच ना. आणि आणि प्लीज हा, प्लीज तिला सांगा ऍटलीस्ट साडी नेसून कॉलेजमध्ये जाऊ नकोस, मुलं हसतील, त्या बेंचवर सुद्धा मावणार नाही. सो करस्पॉन्डन्स कोर्स कर असं सांगा. हा संजना, तिला ठरवू दे ना तिला काय करायचंय ते. कम ऑन यश, अरे ईशाला किती ऑकवर्ड होईल, विचार कर ना, ज्या कॉलेजमध्ये ती जाते त्याच कॉलेजमध्ये तिची आईही जाणार स्टुडंट म्हणून, कसं दिसेल? नाही नको. अगं काय नको हो, म्हणजे जर करस्पॉन्डन्सचं ऑप्शन असेल तर आईने तो घेतला तर बरं होईल ना, कारण आता काय आई फेमस सिंगर आहे, मुलं काय त्यावरूनही बोलतील ना. हा मी ना, मी आईला सांगते तू कॉलेजला नको येऊ म्हणून, उगाच कशाला काहीतरी करते ती, मला त्याच कॉलेजमधून पोस्ट ग्रॅज्युएशन करायचंय, मी आणि आई काय एकत्र कॉलेजला जाणार होत काहीतरीच. ईशा ग, काय बोलतीस तू, हे तुला अभिमान वाटायला पाहिजे. प्लीज, बोलायला सगळं छान असतं, ते रोज व्हायला लागलं ना की ऑकवर्ड होत, आणि आई तिथे मला माझ्या ग्रुप बरोबर बघणार, आम्ही काहीही करत असतो, परत आई त्यावरून मला काहीतरी बोले. इशू नाही, माझ्या सगळ्या मैत्रिणींना वाटेल तिचं सगळ्यांवर लक्ष नको ना ते सगळं. अगं तू नाही, यश तू सांग आईला. इशू, ईशा,
गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय सकाळची औषधं घेतली का? हो घेतली. बर तो अँटीबायोटिक्सचा कोर्स तो संपला असेल ना आता? हो संपला. आणि आता पेन किलर्सही कमी झाल्यात. सुलेखा ताई कशा आहेत? सकाळपासून काही खाल्लं का? खाल्लं. तुला माहितीये आई आज चक्क उशिरा उठली. म्हणजे रात्री तिला चांगली झोप लागली असणार. चला बरं झालं. बर नितीननी आज ऑफिसमध्ये काही इंटरव्ह्यूज लाईन्ड अप केलेत. तू आणि नितीन इंटरव्ह्यूज घेणार आहात, लक्षात आहे ना? हो हो आहे ना लक्षात. टेन्शन आलंय मला. टेन्शन? कसलं टेन्शन? तू इंटरव्ह्यू घेणार आहेस, देणार नाहीयेस? अहो हो, पण गरज दोघांनाही आहे ना, त्यांना नोकरीची आणि आपल्याला चांगल्या माणसांची. आणि नशिबात असली तरच चांगली माणसं मिळतात. आणि माझ्यामुळे कोणाला तरी नोकरी मिळणार आहे, पैसे मिळणार आहेत, काम मिळणार आहे किंवा मिळणार नाही याचं दडपण आलंय मला. हे बघ, माणूस शिकायला तयार असायला हवा. मला सगळे येते असा ऍटिट्यूड असलेला माणूस नको. दॅट्स इट. हो आणि शेवटी ही सगळी माणसं दररोज तुझ्या इन्स्ट्रक्शन्स पाळणार आहेत, त्यामुळे तुला ज्यांच्याशी बोलताना कम्फर्टेबल वाटेल अशांना तू सिलेक्ट कर. ऑल द बेस्ट. हो थँक्यू. बरं ऑफिसमधनं जाताना मी आज चक्कर टाकते घरी. ये ना, पण उगाच दगदग करून येऊ नकोस, सहज जमलं तर ये. हो. आणि इंटरव्ह्यू झाले की मला फोन कर. बाय. हो अच्छा. काय कामात आहेस? दिसत नाहीये. मला जरा बोलायचं होतं तुझ्याशी. पेपर्स वर सह्या कर मग बोलू. अनिरुद्ध, कामासंदर्भातच बोलायचं होतं. मलाही खरंच खूप कंटाळा आलाय रे या कटकटीचा. मलाही काम करायचंय आणि मला सिरियसली असं वाटतं की आपल्या दोघांना ना थोड्या डिस्ट्रॅक्शनची गरज आहे. मे बी आपण काम केलं तर आपल्यातली चिडचिड कमी होईल आणि आणि सगळं सुधारेल. मला अशी काही अपेक्षा नाहीये. अनिरुद्ध, सुरुवातीला सगळ्या गोष्टींना नाही नको ना म्हणूस. ऐकून घे ना जरा, प्लीज प्लीज. ठीक बोल, पण लवकर. अनिरुद्ध, आपण गेली बरीच वर्ष कॉस्मेटिक बनवणाऱ्या कंपनीमध्ये काम करत होतो. आपल्यामुळे, आपल्या दोघांमुळे भारतात मेट्रो सिटीज मध्ये ही प्रोडक्ट खूप छान रिसीव्ह झाले. सो मी असा विचार करते की ह्या एक्सपिरियन्सचा आपण वापर का करू नये. म्हणजे मला कॉस्मेटिक्सचं मार्केट इतकं चांगलं माहितीये, सो मीच एखाद्या ब्युटी प्रोडक्ट कंपनीची फ्रँचायझी का घेऊ नको? म्हणजे आता तू ब्युटी प्रोडक्ट्स विकणारस? अनिरुद्ध, आता बिझनेस मॉडेल खूप बदललेलं आहे. ऑनलाईन बिझनेस प्रचंड वाढलंय. म्हणजे आता शॉप्स किंवा मॉल्स मध्ये जाऊन शॉपिंग करत नाहीत लोक, ऑनलाईन खरेदी जास्त करतात. घराच्या बाहेर जाऊन शॉपिंग करण्यापेक्षा घर बसल्या शॉपिंग करतात. आणि मला असं वाटतं हे सगळं ना मला चांगलं जमेल. मी खूप अग्रेसिव्हली मार्केटिंग करू शकेन. मग हळूहळू कॉस्मेटिक नाही तर बॅग, ज्वेलरी, साड्या, एखाद्या चांगल्या ब्रँडची टायप. ओके कर जरूर, पण ऑनलाईन बिझनेस म्हणजे 24 तास काम. मला चालेल, पण बघ ना, इनिशियली ऑफिस स्पेसचा खर्च वाचेल, स्टाफचा खर्च वाचेल, फक्त प्रॉडक्टसाठी आणि वेबसाईट बनवण्यासाठी जो खर्च लागेल तेवढाच. ओके, इनिशियल इन्व्हेस्टमेंट लागेल तुला फक्त. तेच, त्यासाठी मला मदत करशील? मी कशी करणार, माझ्याकडे पैसे नाही आहेत. अनिरुद्ध, कसे असतील? मीच गेली 25 वर्ष जॉबलेस आहे. पण तुझ्या इन्व्हेस्टमेंट आहेत, शेअर्स आहेत. ते मोडणार नाहीये मी. मग आपला डिवोर्स झाला तर मला अलिमनी कशी देशील? अनिरुद्ध, प्लीज मला हा बिझनेस सेटअप करायला मदत कर. डिवोर्स हे सोल्युशन नाहीये. आपण काम करत राहणं आणि पैसे कमवणं हे सोल्युशन. हे बघ संजना, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. नाही अनिरुद्ध, डिवोर्स ही गोष्ट नाहीच आहे माझ्यासाठी. आता मी ती करणार नाहीये अनिरुद्ध.
सो ते पैसे मला दे, मला माझा बिझनेस सेटअप करायचा आहे. आशुतोष, एक मिनिट, काय तुम्ही ओके? थँक्स. तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही बरे झाले आहात, आम्हाला कोणालाही अजून असं वाटत नाहीये. त्यामुळे आम्ही सतत तुमच्या आजूबाजूला असे गिलट्या करत राहू आणि तुम्ही असं चालायचा वगैरे प्रयत्न केलात ना तर येऊ मग हात द्यायला. तुझ्या आईचा हा गुण मात्र तुझ्यात बरोबर आलाय बर का. तीही अशी सौम्य भाषेत फटके मारते. मारायलाच पाहिजे, त्याच्याशिवाय तू ऐकतच नाहीस ना. नाही आता नको आहे का? आणि कुठे निघालायस? आई मला पडून पडून खूप त्रास होतोय ग, मी जरा मोकळ्या हवेत चक्कर मारून येतो. मग चला मी घेऊन जातो तुम्हाला बाहेर, पण एकट्याने जाऊ नका प्लीज, नाही तर आई मला खरंच मारे. तिने मला सांगितलंय तुम्हाला एकट्याने कुठेही जाऊ द्यायचं नाही. तुझ्या आईची ऑर्डर म्हणजे काय? संपलंच सगळं. पण यश, मी लवकरात लवकर बरं व्हायला पाहिजे. म्युझिक स्कूल आपल्याला जून मध्ये सुरू करायचंय, खूप काम आहेत यार. काय मध्ये चाललंय मला काही कळत नाही. आणि तुम्ही चला, मी घेऊन जातो तुम्हाला बाहेर. यश, नीट नेशील ना रे. डोंट वरी, मी एक सेकंदही सोडणार नाही यांना. पण बाहेर गेलं तर बरं वाटेल, हो की नाही? जा, पण आधी हे सूप प्यायच. ओके, मी कॉफी आणतो. थँक यू व्हेरी मच. चार दिवसात कंटाळा आला यश. घरात असं कधी बसायची सवयच नाहीये ना. ते तसा मी घरकोंबडा आहे पण सतत डोक्यातही काहीतरी सुरू असतं रे. आय नो, फ्रस्ट्रेटिंगच असतं ते. वन मस्ट हॅव समथिंग टू लुक फॉरवर्ड टू. गौरीचं अमेरिकेला जायचं कन्फर्म झालं का रे? नाही अजून. अच्छा, ते काही मदत लागली तर सांग बरं का. हो, तू ओके आहेस ना तिने अमेरिकेला जाण्याबद्दल? हो, म्हणजे थिओरिटिकली मान्यच आहे मला, पण जसजशी वेळ जवळ येते तसतसं टेन्शन येते. या, आय कॅन अंडरस्टँड. बट चिल, 2 वर्ष हा हा म्हणता निघून जातील रे. आणि आत्ता तुम्ही तुमच्या करिअरवर जर फोकस केलं ना तर भविष्यात तुम्हाला दोघांनाही त्याचा फायदाच आहे. हो, पण 2 वर्ष. प्रेम करतोस ना गौरीवर, मग तू तिच्याकरता थांबशील आणि तीही थांबेल. यश, प्रेम असेल ना तर मध्ये कितीही काळ गेला तरी तो माणूस एका माणसाची वाट पाहतोच. तो रिलॅक्स, तिला हवं ते करू दे. अरे तू एवढ्या सकाळी इथे कशी काय? आज सकाळचं लेक्चर आहे म्हणून ऑन द वे आले. बरोबर, ये ये. ईशा, तू आज कॉलेजमध्ये चौकशी करशील ना? ऍडमिशन सुरू होतील आता. बरं, मला काय करायला लागेल? म्हणजे बऱ्याच वर्षांची गॅप गेले ना, मध्ये वेगळं काही करायला लागेल का? सर्टिफिकेट, संस्थेचं पत्र? मी असं करते ना, आधी आईकडे जाते आणि सगळी सर्टिफिकेट घेऊन येते. बापरे, पुन्हा कॉलेजमध्ये जायचं, म्हणजे नवीन वह्या पुस्तकं सगळं आलं. सगळं बदललं असेल ना ग आता, म्हणजे शिक्षण पद्धती बदलली असेल, अभ्यासक्रम तर बदलला असेलच. टेन्शन आले मला ईशा, पण मला उत्साही आहे. मला हे सगळं करायचं आहे, कॉलेजमध्ये जायचं आहे, लेक्चरला बसायचं आहे, नोट्स काढायच्या आहेत.
राहून गेलंय सगळं, पण आता करणार आहे मी. ऐक, कोणी भरवलंय हे तुझ्या डोक्यात? हे कुठून आलं तुझ्या डोक्यात? प्रेक्षक हो, आजवर तुम्ही स्टार प्रवाह चॅनलला भरभरून प्रतिसाद दिलात, तसाच प्रतिसाद आता स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या. त्यासाठी स्टार प्रवाहचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओज बघत राहा.